नमस्कार इन बी सी एनच्या खास मुलाखत मध्ये आपलं स्वागत किती धकाधकायचं आयुष्य झालेलं आहे कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी अशी चिडचिड वाढलेली असते ह्या ज्याच्याशी बोलावतो असं आपलं रड गारा सांगत असतं काहीतरी झक्काच झालं पाहिजे आज काहीतरी झक्काच झाला पाहिजे का काहीतरी छान झालं पाहिजे तर आज आम्ही आमच्यासोबत तुमच्यासमोर जे आहे ते काहीतरी लई झक्कास पद्धतीने तुमच्यासमोर आम्ही काही व्यक्तींशी इंट्रोडक्शन करणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मराठी चित्रपट येणाऱ्या योग घातलेल्या लय झक्कासी टीम मी स्वागत करतो बाबू भट यांचं जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे आणि मुकेश भट yes. जे या चित्रपटाचे हिरो आहेत आपल्या दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत लई झक्कास बाबू सर यस yes. हा शब्द ऐकल्याबरोबरच माहिती आहे का असं वाटतं की सकाळी कोणीतरी तोंडावर पाणी टाकून उठवलं तर <laughs> ही लई झक्कासची कल्पना आणि लई झकाचा इथवरचा प्रवास थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगा सर जसं तुम्ही आता सांगितलं की धावपळच्या जीवनात खूप दगदग असते तर आपला लय झकास एक एंटरटेनमेंट फुल एंटरटेनमेंट सिनेमा आहे अगदी बरोबर आणि एंटरटेनमेंटच आता लोकांना हसवायला पाहिजे मन करमणूक पाहिजे काहीतरी रोमॅंटिक चांगले गाणे पाहिजे चांगलं संगीत पाहिजे कथानक चांगलं पाहिजे आणि लय झकास हा जो शब्द आहे तर हा या चित्रपटामध्ये तुम्हाला बघूनच असं वाटेल लई जकास आहे आणि लई जकासला दिग्दर्शन मी खूप अत्यंत लक्ष देऊन केलेलं आहे म्हणून लई जकास चांगला बिलकुल खूप छान पद्धतीने तुम्ही त्या लई झकास बद्दल ऑफ द ह्या पिक्चरचे जे हिरो आहेत मुकेश भट मुकेश एकतर पहिला चित्रपट कदाचित यस बरोबर तोही बाबांच्या दिग्दर्शनाखाली तर ही जी एक एकशन म्हण किंवा सिंक्रोनायझेशन म्हण हे करताना किती मजा आली आणि किती टेन्शन होत सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच बाबांनाही ज्यांनी मला हा चित्रपट दिला निर्माते दिग्दर्शक सगळ्यांना आणि कॉर्डिनेशन असं होतं की आमची एक बॉन्डिंग आहे बाबा जरी असले तर त्यांनी एक फ्रीडम दिलाय मला की मी बोलू शकतो माझे काही व्ह्यूज आहे मी मांडू शकतो त्यांच्याशी आणि यंग जनरेशनला काय पाहिजे जसं आता आमच्या मध्ये मी थोडस क्यू देतो तुम्हाला व्हॅलेंटाईन डेज असतो रोज डे असतो टेडी डे असतो हे सगळे डेज आम्ही मध्ये दाखवलं की जे रोमॅन्टिक सीन्स कसे असायला पाहिजेत एंटरटेनिंग कशी असायला पाहिजेत आणि बॉन्डिंग आता असं होतं की दिग्दगार समोर आपल्याला डायरेक्टर समोर सीन तर करणं आहे ओके पण त्याच्यात आपले बाबा म्हणल्यावर समोर अवघड होतं बरोबर मला जी 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 काय की एक रिस्पेक्ट असते एक मान मर्यादा असते तीही आपल्याला पाहणी आहे प्लस आपल्याला आपले कामही करणं बट त्यांनी कधी असं बांधून ठेवलं नाही मोकळं सोडलं फ्रीडम दिलं आणि प्रत्येक ऍक्टरला मलाच नाही नागेशजी असेल उदय टिकेकरजी मनोज जोशी इवन संजय नार्वेकर मनोज जोशी सगळ्यांना खूप फ्रीडम होतं आम्हाला की तुम्ही याच्यापेक्षा चांगलं काय करू शकतात की तुम्ही करून दाखवा काही सीन्स तर असे होते की त्यांनी लिटरली आम्हाला ऍक्ट करून दाखवले की तू असं नाही असं कर की हा बेटर होईल तर खूप छान मजा आली आणि एकदम जबरदस्त हा झकास सिनेमा खरंच झकास झाला म्हणजे कुठे ना कुठे इतक्या मोठ्या कलावंतांसोबत काम करताना बरंच काही शिकायला देखील मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही भट सर इतक्या मोठ्या कलाकारांना जे घेऊन असा चित्रपट काढणं मला वाटतं खूप वर्षानंतर अशी संधी मराठी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी जी आहे ती मिळते आहे हा हे समन्वय साधताना किती सर्कस करावे लागेल तुम्हाला यात इतक्या लोकांना मॅनेज करणं आणि मग आपल्या मुलाला त्यांच्या स्वामी एकदम काही तुमची टीम मला वाटतं दोन भागात डिव्हाइड केलेली आहे yes. एकदम एक पूर्ण नवीन आणि एक पूर्ण जुनी yes. तर हे जे दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र आणणं म्हणजे तारीवरची कसरत असं मला तरी वाटतं ती कशी तुम्ही केली सब्जेक्ट uh, हा सब्जेक्ट सब्जेक्टची माग होती बरोबर स्क्रिप्ट जे मागते ते आपण द्यायला पाहिजे आणि रायटर जो लिहतोय त्या रायटरच्या शब्दांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून एवढे कलावंत घेऊन आणि जेवढे चांगले कलावंत ते घेतले तेवढा चित्रपट चांगला होता मला असं वाटतय कारण की मी सुभाष गाई ये चोपडा अशा लोकांना जे बघितले आहेत ना तर ते लोकही असेच करतात आणि त्याचे विचारही अशी मोठी सिनेमा बनून लोकांसमोर मांडतात लो। तर तो माझा विजन कसा असतो की एकदम बिग सिनेमा पाहिजे आपल्याला आणि सगळ्या लोकांना आवडायला पाहिजे म्हणून सगळे जास्त कलावंत घेऊन स्क्रिप्टला न्याय मिळतो आणि चित्रपट असा भरभरून दिसतो सिनेमा स्क्रीनवर त्याचं मग त्याचं संगीत असो किंवा डायलॉग बाजी असो लोकेशन असो कास्ट्यूम ड्रामा असो मेकअप असो सगळं असं सुंदर दिसायला हवं लोकं काय जास्त सिनेमा बघायला जेव्हा आपण जातो तर डोळ्यांना चांगलं दिसायला पाहिजे कानाला चांगलं ऐकायला आय पाहिजे माणूस असं तिथे पूर्ण आपल्या सगळ्या अवयवांनी तिथे बांधल्या गेला पाहिजे गेला पाहिजे म्हणजे त्याची नजरच हटू नये कान बिलकुल इकडे तिकडे जाऊ नये आणि तुम्ही फार उत्तम पद्धतीने सांगितलं ह्यामध्ये तुमच्या चित्रपटाला संगीत सुद्धा खूप छान मिळालेलं आहे आणि गायक कलावंत सुद्धा खूप चांगल्या प्रतीचे आहे काय सांगाल संगीताबद्दल संगीत संगीत तुम्ही मी खुद एवढा रंगीला मानू मला संगीत एवढं आवडतंय मी स्वतः करून घेतोय अरे मला ह्या गाण्यात बेंजू पाहिजे ढोल ताशे पाहिजे मग तो काय समजा म्युझिक डायरेक्टरने सांगितलं अरे बाबू भाई ढोलताशेने आपण असं करून घेऊ नाही 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 मला जेव्हापर्यंत टेम्पू भरून ढोलताशी घेत नाही स्टुडिओ समोर तर मा माझा मन समाधान होत नाही कारण की लेविश पाहिजे सर लोकांना असं काहीतरी बनावट करून लोकांसमोर आणणं किंवा ठेवणं बळजबरी सांगणं हे बघा तुम्ही ऐका असं नको कारण की लोकांनी स्वतः बघून सांगायला पाहिजे खरंच हा लई जकास आहे आम्ही तेच म्हणणार होतो की म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक फील्डमध्ये तो पिक्चर लय झकास म्हणजे लय झकासच झाला पाहिजे आणि मला वाटतं म्हणून तुम्हाला टायटल शोधायला खूप जास्त त्रास गेला नसेल मुकेश <laughs> <laughs> <क्या वारे? laughs> जी सर तुझी स्टार आ, को स्टार्स म्हणजे तुझे हिरोईन सिनियर यांच्याबद्दलच तुझं जी बॉन्डिंग होत ते कसं काय होतं ऍक्च्युली uh, आमच्या मुव्ही साठी पहिले ऑडिशन्स वगैरे झाले होते ऑडिशन्स मध्ये आम्हाला एक मुलगी मिळाली तिचं नाव होतं मनीषा सिंग तिचं ऑडिशन झालं शॉर्ट झाली झाले सगळं झालं बॉन्डिंग खूप चांगलं होतं सुरुवातीला आम्ही काही मराठीमध्ये तिला थोडीशी दिक्कत आली होती नंतर बट चांगले केले तिने सीन्स वगैरे छान केले माझ्यासोबत आता एक सेकंड लीड सुद्धा एक मुलगी आहे तिचं नाव ते मध्ये छाय आहे आमच्यासोबत हेमा आहे प्रमोशन्सला वगैरेही आहे सोब। सोबत त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत एक घरच्या सारखं फॅमिली मेंबर सारखं बॉन्ड झालं होतं आम्ही सीन डिस्कस करायचो रिहर्स करायचो त्याच्यामध्ये लाईन आणि वाचन मेन होतं आमचं वाचनाच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही बसायचो त्यावेळेस बघायचो की तू इथून गे तू क्यू गे खुप, खुप खुँ, खुँ, तो खूप खूप एक फॅमिली टाईप होता आणि त्याच्यासाठी वाचन घेणं वगैरे हा जो आहे हो, मला वाटतं त्याच्यासाठी बाबांचा अनुभव खूप कामात आला असेल त्यांनी त्याच्यासाठी हातामध्ये हो. छडी पण घेतली असेल वाचावं लागेल फक्त उभा राहून शूटिंगला उभा राहू नको आधी पहिले रिहर्सल कर वाचन कर आणि नंतर राहा ऍक्च्युअली आज सगळं काही जे काही आहे इवन मी ऍक्टिंग असो डान्स असो किंवा काही असो हे सगळं बाबांना बघूनच शिकलो कारण आता आमचे गुरु घरातच होते त्यांनी जी 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 मराठी चित्रपट काढणं आणि तो एका स्केल वरती प्रदर्शित करणं हे आजकाल बरेचशा लोकांच्या मनामध्ये असतं की आपण चित्रपट काढला पाहिजे तो, तो लोकांच्या समोर नेला पाहिजे परंतु टेक्निकली म्हणा किंवा आपल्याकडे मराठी चित्रपटाला पहिली गोष्ट खास विदर्भासारख्या क्षेत्रात जर आपण म्हणू तर तिथे तर मोठा प्रश्न आहे की प्रेक्षक मिळतील का आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे की थिएटर्स मिळतील का बरोबर ह्या पिक्चरला प्रदर्शित करण्यासाठी थिएटर मिळवायला काय अडचणी अडचण थोडीफार सुरुवातीला येतेच पण जेव्हा लोक चित्रपट बघतात आणि चित्रपटाचं ट्रेलर किंवा प्रोमो बघतात तर लक्षात येतं त्यांचा नाही सिनेमा चांगला आहे द्यायला पाहिजे पण तसे खूपच मराठी लोकांची कंप्लेंट असते माझी सुद्धा कंप्लेंट आहे थिएटरमुळे आम्हाला कुठं एक शो सांगतात कुठं दोन शो सांगतात पण आज जे महाराष्ट्राचे जे आपले नेते नेते मंडळी आहेत जसं देवेंद्र फडणवीस सर आहेत राजसाहेब राज ठाकरे राज साहेब आहेत आणि आपलं शिंदे साहेब आहेत कारण की आपल्या मराठी माणसासाठी हे नेते नेहमीच मरमर करतात आणि चांगलं काहीतरी घडून आणतात मला असं वाटतं बाकी लोक काही सांगतात ते मला माहिती नाही परंतु नेत्या लोकांचं खूप सपोर्ट आहे मराठी इंडस्ट्रीला आणि त्यांच्यामुळे आम्ही उभे आहोत ते सांगायला हरकत नाही मला असं म्हणजे तुम्हाला एकंदरीत जे काम तुम्ही केलेलं या पिक्चरवरती जी मेहनत घेतलेली आहे एक प्रकारे परंता तेचा ने, एक तुम्ही म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यावरती सर्वांनी पूर्ण मेहनत घेतली खास करून एज अ दिग्दर्शक आणि एक एवढ्या वर्षाचा अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये ओतला आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे काय सांगाल प्रेक्षकांना प्रेक्षकांना हे सांगायला मराठीचा गोडवा घ्या मराठी भाषाला पुढे करा जसे साऊथला लोक चित्रपट बघताय त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त बघा आणि ज्या इथल्या कंपन्या आहेत वर्कर्स आहेत किंवा दुकानदार आहेत काही लोकांना मराठी कळत नाही तर त्यांना मराठी शिकवा असा लय झका चित्रपट दाखवा मराठीचा चांगला आवडता चित्रपट आहे आणि सुंदर कलावंत आहेत सुंदर दिग्दर्शित केलेला आहे गाणे खूप सुंदर आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी इतर लोकांनी सुद्धा मराठी बघावं हो, मला असं सांगायचं बिलकुल बरोबर आपण सांगितलं नाही मराठी प्रेक्षक जो आहे आता हा कुठे ना कुठे मराठी चित्रपटांकडे कडे त्यांचे प्रोडक्शन व्हॅल्यू ज्या पद्धतीने वाढलेली आहे लय झकास जे आम्ही जे टीजर्स बघितले त्यामध्ये सुद्धा ते दिसून येतं की कि किती चांगल्या प्रकारे याची जडणघडण झालेले दिग्दर्शनाचा जो दर्जा आहे तो खूप सुंदर आहे त्या पिक्चरचा कॅनव्हास जो आहे तो खूप सुंदर आहे त्यामध्ये कलावंत जे आहे किंवा मुकेशचं काम देखील आम्ही बघितलं अगदी कुठेही असा नवखेपणा त्याच्यामध्ये अजिबात जाणवत नाही यंग जनरेशन ह्या लय झकास कडे आकर्षित होईलच काय सांगशील यंग जनरेशनला मुकेश यंग जनरेशन मध्ये जसं मी ह्या मूवी एक संग्राम नावाचा कॅरेक्टर करत आहे तर जो कॉलेज बॉय आहे प्रत्येक कॉलेज बॉय तर ज्यावेळेस तुम्ही मूवी बघाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःशी त्या कॅरेक्टरशी लिंक कराल की अरे नाही कॉलेज टायमाला मी ना असं होतो मी अशा खोड्या केल्या आहेत मी अशी मस्ती केली मी असा हे डान्स असो काही असो तुम्ही त्या कॅरेक्टरशी लिंक करतात स्वतःला आणि कुठंतरी बघतात की नाही यार हा जो कॅरेक्टर आहे हा मीच आहे आणि तो परफॉर्म दिलाय आम्ही तिथं केलाय ही मूवी मध्ये तुम्हाला एक पाच गाणी मिळतील पहिलं आहे होळी रे होळी मी आहे तुझ्या व्हॉट्सअपवर आजकाल हल्ली असं झालंय की लोक एकदा जेवायला विसरतील पण मोबाईल बघणं विसरत नाही तर आम्ही याच्यावरच सोशल मीडियावर एक गाणं बनवलंय मी आहे तुझ्या व्हॉट्सअपवर आणि तो भरपूर चालत आहे त्याच्यानंतर आला राहिला केबलवाला त्याच्यानंतर टांग टिंग टांग हवे सगळ्या गाण्यात जे आहे ना आम्ही कुठे कसर अशी सोडलेली नाही फुल टू आणि प्रत्येक प्रत्येक गाण्यात म्हणजे आता होळीचं गाणं तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी चाळीस ढोल ताशे रथ आणि होळीचा जो गुलाल उधळलेला गेला आहे त्या गाण्याचं आणि त्याच्यामध्ये जे डान्सर अपर टीम आहे म्हणजे येणाऱ्या येणाऱ्या या वर्षीच्या होळी पासून जे आपण जुने गाणे ऐकत गा होतो होळीमध्ये तर एक नवीन नवी, नवी, आहे होळी से सेलिब्रेट करायला आम्हाला मिळणार शंभर टक्के तर अशी ही टीम आहे जिथे भट सर आणि मुकेश जे आहे भट सरांचं दिग्दर्शन आहे आणि मुकेश त्यामध्ये लीड रोल करतो आहे अशी ही टीम आपल्या पुढे पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होता लई झकास सर्व प्रेक्षकांना आव्हान आहे की ही पर्वणी अजिबात सोडू नका तुमच्या दारी हा एंटरटेनमेंटचा खजिना लवकरच साधत आहे ह्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो यांना शुभेच्छा देतो पूर्ण बी सी टीम तर्फे खूप खूप आभार सर थँक्यू थँक्यू सो मच बीसीएन so न्यूज इथे इन्व्हाइट केलं आम्हाला के मौका दिला सगळ्या प्रेक्षकांना भेटायचं आणि सांगितलं येत्या पंधरा डिसेंबरला आमचं चित्रपट येतोय लई झकास याची ऍडव्हान्स बुकिंग स्टार्ट होते बुक माय शोअर बारा डिसेंबर पासून तर नक्कीच सगळे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जा लई झकास बघा आणि फुल ऑन एंटरटेनमेंट एन्जॉय करा थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू